आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हे अजूनही तहानलेलेच आहेत. सध्या मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर या उलट वेगळं चित्र मराठवाड्यातील पाणीदार समजल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात आहे. कारण एकीकडे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालू असताना नांदेड जिल्ह्यात मात्र पावसाने हुलकावणी दिलेली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत असताना नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मात्र आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे. पाणीदार समजला जाणारा नांदेड जिल्हा मात्र पावसाअभावी तहानलेलाच आहे, आणि अशा वेळी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. मुंबई सह महाराष्ट्रभर सध्याच्याला पावसाचं आगमन झालेलं दिसत आहे. मान्सून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रक्रियेस सक्रिय झालेल्या अवस्थेत आहे. मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं मुंबईतील सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मुंबई सह पश्चिम महाराष्ट्रामधील शाळा, कॉलेज आणि शासकीय कार्यालयसुद्धा बंद करण्यात आली आहेत. मात्र मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याचं चित्र मात्र वेगळं दिसत आहे. कारण मृग नक्षत्र सुरू होऊन 1 महिना उलटला तरी फक्त तुरळक पावसानं हजेरी लावण्याचं चित्र सध्याच्या मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. एकंदरीत तुरळक पावसावर शेतकऱ्याने या ठिकाणी आपल्या पेरणीस सुरुवात केली, मात्र त्याच्यानंतर पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकंदरीत पूर्ण शेताची मशागत केल्यानंतरही व थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याकडं असलेलं पाण्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली, मात्र एकंदरीत पावसानं दडी मारल्यामुळं आता ही पिके धोक्यात आलेली आहेत. एकतर मार्केटला बियाणे आणि खत उपलब्ध होत नाहीत, आणि त्यातल्या त्यात पाऊस हुलकावणी देत असल्यामुळं सध्याच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली दिसत आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली, मिरज रोड, मिरज.